वाशिम जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर नमुन्यांना बुरशी आली आहे. जवळका आणि शिरपूर आरोग्य केंद्रातला हा धक्कादायक प्रकार आहे. 24 फेब्रुवारी पासून घेतलेल्या 110 नमुन्यांना ही बुरशी चढली आहे. बुरशीग्रस्त नमुने स्वीकारण्यास लॅबनं नकार दिलेला आहे. वाशिम जिल्ह्यातला हा प्रकार आहे. वाशिम जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरटीपीसीआर नमुन्यांना बुरशी लागली आहे. जवळका आणि शिरपूर आरोग्य केंद्रातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. याविषयी आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी जयेश जगड थेट आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तर जयेश, काय नेमका हा सगळा प्रकार झालाय, काय तपशील आहेत? नेमकं निश्चितच एक धक्कादायक ही बातमी आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जवळका आणि शिरपूर या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातील 24 फेब्रुवारीला काही आरटीपीसीआरच्या काही नमुन्या घेण्यात आल्या होत्या. यात 110 नमुन्यांना बुरशी लागलेली आहे. म्हणजेच 310 नमुन्यापैकी 110 नमुन्यात स्वीकारण्यास लॅबने नकार दिलेला आहे. कारण की या नमुन्यांना बुरशी लागलेली आहे. त्यामुळे हा खूप मोठा एक धक्कादायक प्रकार मालेगाव आणि तालुक्यातील जवळका आणि शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा समोर आलेला आहे. ठीक, धन्यवाद जयेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि योग्य ती काळजी घेतली नाही म्हणून खरं तर या नमुन्यांना बुरशी लागलेली आहे. आता हे नमुने स्वीकारण्यास लॅबनं देखील नकार दिलेला आहे. आणि आमचे प्रतिनिधी जयेश जगड याविषयी आणखी सविस्तर माहिती देत होते. आई भवानीचा गजर म्हणजे पूजा चव्हाणचा मृत्यू 7 फेब्रुवारीला झाला असला तरी याबाबत पुणे पोलिसांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पूजा चव्हाण प्रकरणात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हसून थेट पत्रकार परिषदेतूनच काढता पाय घेतला. पूजा चव्हाणच्या शवविच्छेदन अहवालात काय आलंय, पूजाच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा कधी दाखल होणार, तपास कुठवर आला असे विविध प्रश्न माध्यमांनी विचारले त्यावर पोलीस आयुक्तांनी अक्षरशः पळ काढला. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात 20 दिवसांनंतर अजूनही गुन्ह्याची नोंद झालेली नसताना पूजाच्या कथित आजीपासून वडिलांपर्यंत सगळेजण आता एकमेकांविरोधात तक्रारी करतात. आता पूजाची कथित आजी शांताबाई राठोड यांच्या विरोधात पूजाच्या वडिलांनीच तक्रार दाखल केली. बीड जिल्ह्यातल्या परळी शहर पोलिसात ही तक्रार दाखल केली. शांताबाई राठोड यांनी काल पूजाचे वडील लहू चव्हाणांवर 5 कोटी रुपये घेऊन सेटलमेंट केल्याचा आरोप गंभीर आरोप केला होता. त्यानंतर लहू चव्हाण पोलिसात गेलेत. मुंबईतल्या वीज यंत्रणेवर झालेल्या सायबर सेलचा अहवाल आज विधिमंडळ अधिवेशनात सादर केला जाणार आहे. सोमवारी गृहविभागानं वीज विभागाकडे हा अहवाल सादर केला होता. मुंबईमध्ये वीज गायब झाल्याप्रकरणी काही देशांमधून सायबर हल्ला झाल्याचा उल्लेख या अहवाल. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे